दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावाखाली दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण तालुक्यामध्ये अर्थात दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ला या ठिकाणी 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाळा संपून आता गुलाबी थंडीचा मोसम सुरू झाला आहे. मुंबई आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडला चाकरमणी आणि पर्यटक नेहमीच पसंती देतात. रविवार असल्याने उत्तर रायगडमधील अलिबाग, वरसोली, मुरुड, काशीद तर दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे पर्यटकांनी गच्च भरली होती. समुद्र किनाऱ्यांवर बोटिंग, घोडागाडी, बनाना राईड, बंपर राईड, पॅरासेलिंगची मौज घेताना पर्यटक पाहायला मिळाले.